आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगेचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी एकत्र या, धैर्यशील माने. हेरवाडे ते पंचगंगा बचावतर्फे गाव बंद, साखळी उपोषण. कोल्हापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेली पंचगंगा नदी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि नागरिकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. पंचगंगेची गटार गंगा करू पाहणाऱ्या प्रवृत्तीला जाग आणून तिचे पावित्र्य आणि अस्तित्व अबाधित राखण्यासाठी निर्णायक लोकलढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी केले. हेरवाड येथे पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने गाव बंद करून एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. यावेळी बोलताना धैर्यशील माने म्हणाले, गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्यातील विविध नाल्यातील मैला आणि रसायनयुक्त सांडपाणी असे दररोज 40 MLD म्हणजेच सुमारे 400 टँकर प्रदूषित सांडपाणी प्रक्रियेविना दररोज पंचगंगेत मिसळत आहे. प्रदूषणाचा हा ज्वलंत प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. जागतिक प्रदूषण दिन सर्वेक्षणात पंचगंगा नदीचा तिसरा क्रमांक लागतो, पण सुज्ञ शहरवासियांना कोणत्याही परिस्थितीत पिण्यासाठी शुद्धच पाणी हवं आहे, पण त्याचे सांडपाणी नदीकाठच्या नागरिकांनी प्यावे लागते, याचे त्यांना कोणतेच सोयर सुतक नाही. आमची जनावरात गणना करू नका असा सूचक इशारा माने यांनी दिला. पाण्याची शिक्षा एकेकाळी या ठिकाणी या देशामध्ये ऐकवली होती, दिली होती. तो समुद्र काळा दिसायचा असं म्हणून त्याला या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणायचे. पण आमचा ह्या नदीकाठचा पाणूस शिरोळच्या या तीरापर्यंत येऊस तोपर्यंत रोज काळ्या पाण्याची शिक्षा सहन करतो ही वस्तुस्थिती आपण या ठिकाणी आपण नाकारू शकतो. आणि मग ही शिक्षा कुणामुळं, कशामुळं? आम्ही नुसतं शहरावर आहे म्हणून थंपून चालणार आहे का? आपल्यापासून सुरुवात करूया. आपण आपल्या गावाची घाण त्याच्यामध्ये जाऊ देऊ नये याची सुव्यवस्था आपल्याला एका बाजूला लोक चळवळ चालू केली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला शासन व्यवस्थेला जाग आणली पाहिजे की कुठल्याही पद्धतीची घाण आणि महिला यामध्ये जाता कामा नये, याच्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नियोजन लावलं पाहिजे. जितेंद्र देसाई यांच्या नेतृत्वाखाली पंचगंगा बचाव कृती समितीच्या वतीने तलाठी गौरव कनवाडकर यांना निवेदन देण्यात आलं. शासनाने ही महानगरपालिकेवर कठोर कारवाई करावी. जे लोक स्वतःसाठी स्वच्छ पाणी बघतात त्यांनीही दुसऱ्यासाठी स्वच्छ पाणी देण्याचे त्यांचे कर्तव्य आहे, त्यांनी ते कर्तव्य विसरू नये. तसेच ह्या पाण्याचा प्रश्न हा मोठा गंभीर आहे. हा गंभीर प्रश्न लोकप्रतिनिधीही यात कसे ग्रामीण आणि शहरी असे वातावरण तयार होत असल्यामुळे लोकप्रतिनिधी यात लक्ष घालत नाहीत. कारण लोकसभेचे इलेक्शन असू दे, आमदारकी असू दे, पंचायत समिती असू दे, या सर्व इलेक्शनामध्ये जर आपण ग्रामीणच्या जनतेकडनं बोललो तर ती शहरी जनता आपल्या विरोध जाईल आणि शहरी जनतेकडनं बोललो तर ग्रामीण जनता विरोध जाईल. तर असे काही न करता जो दोषी आहे त्याच्या विरोधही बोललेच पाहिजे. इथे बोलण्यासाठी रुकडीचे आमचे दैसीदादा माने यांनी पुढाकार घेतला, त्यांना विनंती केलं, कृपा करून पंचगंगा प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे. हो तर हा विषय मार्गी लावलाच पाहिजे. हा विषय एवढा मोठा गंभीर आहे की हे हाताळत असताना यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य मीनाथ जमादार, सरपंच सुरगोंडा पाटील, ज्येष्ठ नेते सातापन्ना बरगाले आदींनी या उपोषणाला पाठिंबा दिला. आज आपण आणि शासनाला जाग आणण्यासाठी इथं उपोषणाचा आज लाक्षणिक उपोषणाचा आज कार्यक्रम इथं हाती घेतलेला आहे. आणि आज सर्वपक्षीय, आज आमच्या गावातील सर्वपक्षीय सर्व ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ जवळमधील सर्व ग्रामस्थांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित देऊन गाव बंद ठेवून आज संपूर्ण पाठिंबा ह्या कार्यक्रमाला दिलेला आहे. आज पंचगंगा प्रदूषण एवढं भयानक आहे की आम्ही सगळ्यात झळ आहे आमच्या या भागाला बसतो. आणि त्याचबरोबर तेरवाड बांधऱ्याला संपूर्ण दूषित पाणी इथं येऊन करते आणि त्याचबरोबर आमच्या गावाला होणारा पाणी पुरवठा हा जगातील खाण्यापैकी पंचगंगा प्रदूषण आहे. त्याचबरोबर आमच्या गावाला जे पाणी मिळतं हे भयानक दूषित पाणी मिळतं. शेतीला देखील आज ते पाणी येत नाही.
अशी परिस्थिती आज अहवाल आहे तो अहवाल असाच आहे की हे पाणी शेतीला देखील उपयोगाचं नाही आणि हे पाणी आम्ही पितो याचा विचार पुरतं सरकारला करावा ह्यासाठी हे लक्षणीय कुपोषण येतं आम्ही हाती घेतलंय. हे संयोजक या कामी जे संयोजकांनी हे कुपोषणाचं काम हाती घेतलंय त्याला संपूर्ण गावाला परिसराला पाठिंबा देऊन व्यक्त केलेला आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी सर्व पक्षीय आज गरवाडमध्ये साखळी उपोषणाचं आज नियोजन करण्यात आलेलं. पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी आम्ही गेली 10-15 वर्षापासून आंदोलन करतो. मला खरोखर या शासनाचा किंवा कालच्या एका ह्याचा मला या शासनाचा निषेध करावासा वाटतो. कोल्हापूर महानगरपालिकेचा इचलकरंजी नगरपालिकेचा काल 5 जून जागतिक पर्यावरण दिन असून जागतिक पर्यावरण दिनादिवशी उपक्रम चांगले झाडे लावा किंवा पाणी स्वच्छ करा जलपर्णी काढण्यापेक्षा त्यांनी काल 12 MLD पाणी जयंती नाल्यातून काळेवाड्यातून पंचगंगा सोडलं. त्याच्यामुळे आज तेरवाड बंदराच्या पाणीला एकदम उग्रवास काळकोट पाणी मैला मिश्रित पाणी आल्यामुळं परत मासे मृत्यूमुखी पडलेले. त्यासाठी हा मला पहिला सगळ्यात एकदा या शासनाचा निषेध करायचा आहे. पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्यासाठी जे जे घटक आहेत मग ते 8 साखर कारखाने असू द्यात, 2 मोठी सिटी असू द्यात, 28 आपले लहान खेडे असू द्यात, या सगळ्यांना कितीतरी वेळा कारवाई केली किंवा कितीतरी वेळा यांच्यावर नोटीस लागू केल्या, कितीतरी वेळा यांचे फिक्स डिपॉझिट जप्त केले तरी अजून यांना अक्कल काही येत नाही. त्याच्यामुळे आता इथून पुढे एक आमच्या असं जिल्हाधिकारी किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळांच्याकडे एक अशी मागणी आहे की जर प्रदूषण मुक्त करायचं झालं तर साखर कारखान्याचे चेअरमन, नगरपालिकेचे सीओ, नगरपालिकेचे नगराध्यक्ष, महानगरपालिकेचे महापौर यांच्यावर सर्व फौजदारी खटले दाखल करून प्रदूषण मुक्त होण्यासाठी असा कुठला तर एखादा उपाय योजला तरच आपल्याला हे प्रदूषण मुक्त होईल. व हे आता जलपर्णी कशामुळे येते, आपला स्वतःचा मलमूत्र व साबणाचे पाणी याच्यामुळे ही जलपर्णी तयार होते. ही जलपर्णी काय आमचे मलमूत्र किंवा हे साबणाचं पाणी काय आमच्या ग्रामीण खेड्यातून कुठे नदीत मिसळत नाही, हे मिसळते ती इचलकरंजी नगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिका याच्यापासून मिसळत आहे. त्याच्यामुळे जिथून जलपर्णी विळको हे मागायचं नदीमध्ये प्रदूषित करायचं घेत चालू झाले त्यांच्यावरच कारवाई करायचं सोडून आम्ही प्रदूषण मुक्त करण्यासाठी आंदोलन करायचं होतं त्यांनी आम्हालाच अटक करतो म्हणजे चोराच्या उलटे बंब असा एकंदरीत आहे. प्रदूषण मुक्त होण्यासाठी इथून पुढे हा जो आता जनरेटर चालू राहिला हा जनरेटर असं चालू ठेवा. कारण कसं आहे आता जून महिना चालू झाला, पाऊस पडला, परत नवीन पाणी येणार. खरं आता आम्ही थांबणार नाही कारण गेली 10-15 वर्षापासून आम्ही आंदोलन करतोय. आता जरा म्हणजे आम्हाला त्यावेळेला काही जण म्हणत होते की तुम्ही स्टंडबाजी करताय, प्रसिद्धीसाठी आंदोलन करताय. खरं आता खरोखर सर्वांना कळून चुकलेलं आहे की पंचगंगा प्रदूषण मुक्ती झालीच पाहिजे. मग त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी असतील, गाव असतील आणि हे आंदोलन फक्त खेडे ग्रामीण मध्येच झालंय, हे आंदोलन शहरामध्ये बी व्हायला पाहिजे अशी माझी एक वैयक्तिक मागणी. गावातील सर्व व्यवहार आज बंद ठेवण्यात आले होते. यावेळी सुवर्ण अपराज, पोलीस पाटील रेखा जाधव, बाळगोंडा पाटील कोडोले, शिवाजीराव देसाई, युनुस जमादार, महेश घोटणे, उपसरपंच देवगोंडा आलासे, सामाजिक कार्यकर्ते अनिल अकिवाटे, बंडू बरगाले, बाळासो परीट, सुभाष देबाजे, सुनील देबाजे, गणेश मोहिते, राबिया विजापुरे, प्यारेलाल मकानदार, दगडू कोरोचे, सुरेश मस्के, शिवसेना जिल्हाध्यक्षा मंगला चव्हाण, भाजपच्या महिला तालुकाध्यक्षा वैशाली पाटील, ॲडव्होकेट अनिरुद्ध कांबळे, दिलीप शिरढोणे सर, दिलीप पाटील सर, रंगराव पोवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंचगंगा ही फार प्रमाणात दूषित झालेली आहे आणि या दूषित होण्यापाठीमागचे फार कारणे आहेत. आणि प्रथमतः बघितलं तर इंजिनगंजीमधील मैला मिश्रित पाणी असेल किंवा कारखान्याचे पाणी असेल किंवा गटर्सचं पाणी असेल तर यामुळे देखील पंचगंगेमध्ये डायरेक्ट सोडल्यामुळे देखील दूषित झालेले आहे. पूर्ण कोल्हापूरपासून ते हेरवाडपर्यंत सर्वच घटकांमध्ये पाणी मिश्रित सोडले जाते. त्यामुळे देखील या सर्व घटकांवर प्रथमतः जे जे पाणी सोडत असते त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी प्रामुख्याने मागणी असेल. कारण त्यांना समजलं पाहिजे की पंचगंगेने डायरेक्ट पाणी सोडून पाणी दूषित करून इतर नागरिकांनी पाणी कसं प्यायचं किंवा शेतीला पाणी पाजविणे पण सुद्धा शुद्ध झालेलं नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी दूषित केलेलं आहे. तर त्या घटकांच्यावर जे काही त्यात कारणीभूत असतील त्यांना पहिला तुरुंगात खेचलं पाहिजे असं मला वाटतं. कारण पाणी म्हणजे जीवन आहे, एक वेळेस माणसाला पाणी जीवन नसलं तर चालेल पण पाणी महत्त्वाचं आहे. आपल्या भागामध्ये पाणी आहे म्हणून त्याचा वेगळा दुष्परिणाम करत आहेत. इतर ठिकाणी मराठवाडा विदर्भ असेल या ठिकाणी पाण्याची अजिबात पाणी खूप कमी आहे.
तर त्या ठिकाणी पाणी अगदी जपून वापरले जाते, पण आमच्या इथं असून पाणी त्याचा कोणताही उपयोग न घेण्यासारखं पाणी आहे। कारण पिण्यायोग्य तर नाहीच, पण शेतीला पाणी इतकं सुद्धा योग्य राहिले नाही। एक 2 मिनिटं जरी पाण्यात थांबलं तरी पायाला घास उठते, इतकं पाणी दूषित झालेलं आहे। त्या सर्वांना लोक जबाबदार आहेत, तर त्यांनी सुरुवातीला स्वतःपासूनच तयार दूषित पाणी का होतं याची चाचणी करून आपण सर्वांनीच पाणी कसं दूषित होऊ द्यायचं नाही याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे। महानकर न्यूज साठी हेरवाड हून संदीप पिंगळे।